विद्यार्थी मित्रांनो, सजीवातील जीवन प्रक्रिया या आपल्या पाठामध्ये पाण्याचं वहन वनस्पतीमध्ये कशा प्रकारे होतं हे आपण एका छोट्या प्रयोगाद्वारे समजून घेऊया. सुरुवातीला एका ग्लासमध्ये पाणी घेऊया, त्यामध्ये काही सफरानींचे थेंब टाकूया. पाण्याचा रंग बदललेला दिसेल. त्यानंतर त्यामध्ये एक छोटी वनस्पती तिच्या मुळांसह घेऊया आणि ही 2 ते 3 तास या पाण्यामध्ये ठेवूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, काही कालावधीनंतर पानांचा रंग बदललेला दिसतो. यामध्ये वनस्पतीतील मुळे ही पाने पानांपर्यंत पाणी शोषून घेतली जातं आणि ते वरपर्यंत पोचवलं जातं. ज्या प्रक्रियेद्वारे ही क्रिया घडून येते तिला मूलदाब असे म्हटलं जातं.